विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, WRD चा रिझल्ट आपले पाठ्यमागचे जेवढे व्हिडिओ आहेत त्यावर खूप जणांचे कमेंट येत होता की WRD जलसंपदा विभाग जो आहे त्याचा रिझल्ट कधी लागणार. तर लक्षात घ्या, जलसंपदा विभागाचा निकाल लागलेला आहे, मेरिट लिस्ट लागलेली आहेत. आपण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदन एज्युकेटर त्यावर ती PDF बघू शकतात. लक्षात घ्या की त्यांचं म्हणणं काय आहे की जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब राजपत्रित सरळसेवा भरती 2019 परीक्षेबाबत जाहीर प्रसिद्धीपत्र. जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदासाठीची ऑनलाईन परीक्षा आपल्याला माहीत असेल 6/8/2022, 9/8/2022 आणि 12/8/2022 रोजी संपन्न झाली. सदर परीक्षेमध्ये प्राप्त गुणांनुसार गुणवंत यादी शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांकरिता त्यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे की दिव्यांग उमेदवारांची जी यादी आहेत ना या प्रसिद्धी पत्रकासोबत जोडली आहे. शासन जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2021 शासन निर्णय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 जलसंपदा विभागातील गट ब व गट क व गट ड संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयान्वये कनिष्ठ अभियंता स्थापत्य हेही पद सुनिश्चित करण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंतासाठी खालील दिव्यांग प्रवर्गांचा समावेश आहे. उपरोक्त पैकी यादीमधील उमेदवार कोणत्या प्रवर्गामध्ये समाविष्ट होतात, त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र PDF सोबत जोडलेल्या यादीतील सर्व उमेदवारांनी ईमेल ID वर दिनांक 9/3/2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावे. तदनंतर प्राप्त होणाऱ्या दिव्यांग प्रमाणपत्रांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. आणि कोणत्या ईमेल ID वर तुम्हाला पाठवायचं आहे तर contact@wrd19exam@gmail.com. आणि लक्षात घ्या, सदर परीक्षेची गुणवत्ता www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कनिष्ठ अभियंता गट ब सरसेवा भरतीबाबत या पुढील इतर आवश्यक सूचना या संकेतस्थळावर वेळोवेळी तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून वरील संकेतस्थळ म्हणजे संपर्क केंद्र आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि काय करायचं आहे की तुम्ही ज्ञानवंदन एज्युकेटर टेलिग्राम चॅनल आहे ना त्याला जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जेही व्हिडिओचे अपडेट आहेत, नवीन एक्झामचे अपडेट आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. आणि लक्षात घ्या, ही जी मेरिट लिस्ट आहे ती तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघू शकता. मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन त्यांनी मेरिट लिस्टच लावली थोडक्यात, 1, 2, 3, 4, 1 नंबरला कोणी बघू शकता. वैष्णवी भागवत मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन किती, 189 आहे. त्यानंतर सेकंडला बघू शकता तुम्ही गायत्री धनगर 189, त्यानंतर ओंकार खोत 183. ज्याही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन. ही फक्त काय की मेरिट लिस्ट लावली सध्या फक्त, बरोबर. तुम्ही अंदाज करू शकतात की जागा किती अवेलेबल आहेत, आपल्यावरती किती लोक आहेत, कारण की या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि लक्षात घ्या की जे पुढील अपडेट आहेत म्हणजे की ते कट ऑफ लावतील, त्यानंतर काय करतील की ज्यांचं सिलेक्शन आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील, ते देखील अपडेट आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.